ब्रँडेड शोरूम मधून शॉपिंग, प्रशस्त आणि आलिशान फूड कोर्टच्या डिशेसच्या टेस्ट्स, गेम झोन मध्ये फ्रेंड्स आणि फॅमिली सोबतची मस्ती आणि मल्टीप्लेक्स मधील फिल्म्सच्या ॲक्शन्स, इमोशन्स, या प्रत्येकाच्या मनातील सुप्त इच्छा आणि वैभवशाली जीवनशैलीचा एक नमुना म्हणजे सूर्या विटा शॉपिंग मॉल. देशभरातील स्वच्छ शहरांपैकी एक असणाऱ्या विटा शहरात लवकरच आपल्या सेवेत. आणि पीपीई किट घालून नवरी पोहोचली थेट कोरोना वार्डात. देशात कोरोनानं थैमान घातलं आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या सुद्धा वाढली आहे. अशी स्थिती असताना सुद्धा केरळमधील नागरिकांच्या चेहऱ्यावर एका लग्नामुळं स्मितहास्य आलं आहे. केरळच्या एका मेडिकल कॉलेजमध्ये एक अनोखा विवाह सोहळा पार पडला आहे. त्याचं झालं असं, केरळच्या अलापुझा जिल्ह्यात राहणाऱ्या एका तरुणाचं आणि तरुणीचं लग्न ठरलं होतं. मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच नवरदेवाला कोरोनाची लागण झाली. यानंतर नवरदेवाला अलापुझा मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं. ठरलेल्या वेळेवरच लग्न पार पडावं यासाठी नवरीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे लग्नासाठी परवानगी मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी देखील मेडिकल कॉलेजमध्येच दोघांच्या विवाहास परवानगी दिली. लग्न ठरलेल्या दिवशीच करायचं ही नवरीची इच्छा आता पूर्ण होणार होती. त्यामुळे नवरीबाई पीपीई किट घालून रुग्णालयात पोहोचली. रुग्णालयातच पीपीई किट घातलेला स्टाफ या लग्नाचा साक्षीदार बनला. यानंतर पीपीई किटमधील नवरीबाई आणि कोरोनाबाधित नवरदेवानं एकमेकांना वरमाळा घातली आणि पारंपरिक पद्धतीनं हा विवाह सोहळा पार पडला. कोरोना संकटाच्या काळात काही दिलासादायक बातम्या समोर येत आहेत. अशीच ही लग्नाची बातमी आहे, ज्यामुळे अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य खुलत आहे.